या बातमीपत्राचे प्रायोजक आहे. येवल्यातील 30 वर्षाची परंपरा असलेले व्यंकटेश शीट्स आता नवीन जागेत स्थलांतर. आमचा नवीन पत्ता, नगर मनमाड रोड येथील हॉटेल सायरा शेजारी जुने बाजारतळ येवला. येवला तालुक्यातील राजापूर येथील शेती पिकांची नासाडी करणाऱ्या वन्यजीवांचा ताबडतोब बंदोबस्त करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा राजापूर येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय येथे दिला आहे. दिनांक 20 जून रोजी राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील शेतकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक तसेच येवला तहसीलदार वन परिक्षेत्र अधिकारी येवला आणि येवला तालुका पोलिसांना एका संयुक्त निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रात वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये हरिण, रानडुक्कर, लांडगे, रानघोडे या वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर उगवणी झालेल्या मोठ्या पिकांची वन्यजीवांकडनं तसेच रानडुकरांकडनं मोठ्या प्रमाणात नासाडी होत असते. यासाठी वन विभाग कोणतेही ठोस पावले उचलत नाही अथवा नासाडीबद्दल या शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई दिली जात नाही. प्रत्येक वेळेस नुकसान सहन करण्याची क्षमता आता संपली असून यापूर्वी देखील वारंवार निवेदन देऊन कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांनी आता अंतिम निवेदन देऊन थेट रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 27 जून सोमवार रोजी येवला नांगव महामार्गावरील राजापूर चौफुल येथे मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जाईल, असा इशारा देण्यात आला. या रास्ता रोको आंदोलनाची देखील दखल न घेतली तर दिनांक 30 जून रोजी सर्व शेतकरी उपोषणाला बसतील, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला तहसील कार्यालय येथे दिला आहे. या प्रसंगी शेतकरी सुभाष वाघ, शरद वाघ, अण्णासाहेब मुंडे, प्रकाश वाघ, वंदना सानप, गणेश अलगट, ज्ञानदेव आव्हाड, विजय वाघ, विठ्ठल आव्हाड, राजेंद्र वाघ, सुनील वाघ आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजापूर व ममदापूर इथे वन विभागातील जे वन्यजीव आहे, वन्य प्राणी, डुक्कर, हरिण व काही घोडे पण आहेत तिथं, त्यांनी आमच्या पिकाचे पूर्ण नुकसान केलेलं आहे. आम्ही इथून मागे जे निवेदन दिले आत्तापर्यंत भरपूर निवेदन दिले पण कुठल्याही विभागाने, वन विभागाने, तहसीलदार यांनी काही कुठली काही दखल घेतली नाही. तर इथून पुढं जर समजा त्यांनी दखल जर नाही घेतली, 27 तारखेला आम्ही राजापूर येथे रस्ता रोको आंदोलन करून त्याच्यात जर नाही क्लिअर झालं तर 30 तारखेला आम्ही आमरण उपोषण करू. त्या राजापूर गावामध्ये बऱ्याच दिवसापासून 2-3 वर्षापासून रानडुक्कर आणि हरिण यांनी बऱ्याच पिकांची नासाडी केलेली. आम्ही वारंवार निवेदन देऊनही सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर आमचं आता ही शेवटची आणि कळकळीची विनंती आहे सरकारला, महाराष्ट्र सरकारला, की त्यांनी आमच्या गावाकडे लक्ष द्यावे आणि रानडुक्कर आणि हरिण जे आहे, त्यानंतर काही प्रमाणात घोडे आहे, यांचावाला बंदोबस्त करावा. जर हे जर नाही केलं तर येणाऱ्या 27 तारखेला आम्ही राजापूर चौफुलीवरती रास्ता रोको करणार आहे. आणि त्यानंतर जर समजा त्यातही आम्हाला जर समजा नाही मिळाला, आमच्यावाला अधिकार नाही मिळाला, तर आम्ही 30 तारखेला आमरण उपोषण करणार आहे. हॉटेल बळीराजा ग्रुप प्रस्तुत येवलेकरांचा थाट घेऊन येत आहे अस्सल चुलीवरच्या मटणाचे ताट. लवकरच नवीन ठिकाणी आपल्या येवले शहरात. आपल्याकडे 4-चाकी अथवा 2-चाकी वाहन आहे मात्र इन्शुरन्स नाही. आपल्याला एकाच छताखाली टायर अलाइनमेंटच्या सुविधेसह इन्शुरन्सची देखील सुविधा मिळाली तर या सर्व प्रकारच्या वाहनांच्या इन्शुरन्ससाठी आजच भेट द्या येवला शहरातील प्रसिद्ध आदित्य टायर्स अँड व्हील अलाइनमेंट सेंटर, फत्तेब्रुज नाका, येवला.